சுனி அனுழகே மானாய சேகசே அந்தராத் ராகுன அந்தர் கசே नको सा तरी ही हवा गारे दुराबा जय का झालं बरं वाटत नाहीये का मगाशी पण तू नाश्ता नीट नाही केलास जय काय झालंय नाही काय नाही अण्णांची काळजी वाटते अगं अदिती त्यांना इतकं अशक्त झालेलं मी कधी बघितलं नव्हतं त्यांचा कालचा उतरलेला चेहरा आठवला ना की छाती धडधडायला लागतं जय तुला माहिती आहे ना अण्णांना जर वेळेवर खायला प्यायला नाही मिळालं तर त्यांना अशक्तपणा येतो थोडा आणि अण्णा मला सांगत होते की त्यांनी काल सकाळपासून काहीही खाल्लं नव्हतं नाही दीदी हा अशक्तपणा फक्त न खाण्याने नाही आला ते ना ते खुश नाही आहेत तिकडे विरारला त्यांची तब्येत दिवसेंदिवस ढासळत चालली आणि त्यात ते स्वतःची काळजी घेत नाही आई असती आज तर लगेच घेऊन गेली असती त्यांना डॉक्टरकडे अदिती मला त्यांच्या सगळ्या टेस्ट करून घ्यायच्या पुढच्या आठवड्यात काही झालं तरी मी त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाणार नाहीतर माझं लक्ष नाही लागणार का पर रोज फोन करून त्यांच्याशी बोलावं म्हटलं तर दादाचा फोन कधी लागतो कधी लागत नाही त्याची घरी येण्याची वेळही कधी नक्की नसते बहिणीचं काय तिला वेळ मिळाला तर किंवा इच्छा झाली तर ती कधीतरी रिप्लाय करते अण्णा माझ्याशी बोलत नाहीत फारसा पण त्यांच्याकडे जर फोन असता ना तर जय तू का काळजी करतोयस आता पुढचा पगार झाला ना की आपण अण्णांसाठी नवीन मोबाईल घेऊ जय मी आहे ना तुझ्या सोबत अण्णांना वयानुसार आता थोडा अशक्तपणा तर जाणवणार ना आणि आपण असे हातपाय करून कस चालेल उलट ह्या वेळेलाच आपण स्ट्रॉंग राहिलं पाहिजे आपण आपण अण्णांना चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाऊ हेही दिवस जातील आणि आणि आपण जेव्हा नवीन घर घेऊ ना तेव्हा अण्णा दादा वहिनी चिनू आपण सगळे एकत्र राहू जय मला माहिती आहे माझा हा जय सगळं नीट करेल माझा माझ्या जयवर पूर्ण विश्वास आहे अदू तू हे असं बोलतेस ना मोटिवेट व्हायला होतं एकदम
माझं सगळं टेंशन असं चुटकी सरशी गायब करतेस तू. पुरे झालं आता कौतुक, चल निघूया, आता उशीर होईल. चला. एक दिवस घरात नव्हते तर घराची काय अवस्था करून ठेवली. घरात बाई नसेल ना तर घराला घर पण नसतं म्हणतात ते अगदी खरंय. आणि काय हो, त्या जय आणि आदितीच्या संसारात काय नवीन गोंधळ निर्माण करून ठेवलाय? आता त्या शोभाला वेडवाकडे बोलायची काही गरज होती का तुम्हाला? त्यांच्या संसारात आधीपासूनच गोंधळ आहे. वागतात एक, करतात एक. आणि ती शोभा मुळातच वाकडी आहे, तिच्याशी काय सरळ वागायचं? तिने आता अण्णांवर सूड उगवला म्हणजे तिला आणखी वाकडी करीन मी. एक दिवस अशानेच सरळ येईल ती बघ. अरे अण्णांना फोन केला होतात का? काय त्या दिवशी एवढीची धावपळ केली, एवढ्यानं काय होत नाही. ऑफिसवर गेल्यावर करतो फोन. हो, मला सुद्धा दे त्यांचा नंबर, मी पण दुपारी फोन करीन. कशाला? तुम्हाला जे काय करायचं असेल ते तुम्ही करता ना, त्यात मी कधी अडवते का तुम्हाला? त्या वहिनीच्या फोनवर करायला लागेल ना, तिचाच नंबर दे, मी मेसेज करतो तुम्हाला. जय आदिती, तुम्ही निघा, आमचं हे रोजच आहे. एक दिवस भांडणाशिवाय गेला ना तो भरून नको का काढायला? निघा निघा तुम्ही. येतो. कठीण आहे हा तुमचं, काय बोलायचं? कोणाशी? अहो कुणाला काय बोलायचं? कळतं मला. साध्या साध्या गोष्टी कळत नाहीत तुम्हाला. कळत म्हणे. अहो नाती ही नियम आखून घेऊन आणि दुसऱ्याला मुठीत ठेवून जपता येत नाहीत बर का? चाय दे मला. आता मी आहे सावरून घ्यायला. पण समजा उद्या मी जर तुमच्या आधी गेले तर काय होईल हो तुमचं? असं परत कधी बोलू नको. हा तुलाच एकटीला राहायचंय मागे, तुझ्या आधी मी जाणार आहे देवाकडे. तिथे गेल्यावर सगळी व्यवस्था करतो, सगळं नीट आहे की नाही मग येतो तुला बोलवून. हो पण जरा जरा डोकं शांत ठेवा ना, मला काळजी लागून राहते हो तुमची. एकतर कुणाला जवळ केलं नाही, एकटेपणा म्हातारपणे खायला उठतो हो. श्रेयस कडून काही अपेक्षा करायचं सोडूनच दिलंय मी. पण निदान सुदैवानी जी नवीन नाती जोडलीत, जी मनापासून तुम्हाला आपलं म्हणतायत, त्यांना तरी असं तोडून बोलू नका हो. कुठे निघालात? एक दिवसात इतकं साचलं होतं का बोलायचं? चहा आणते. तुलाही माझ्यासोबत घ्यावं लागेल. आणते.
कालचा दिवस किती हॉरिबल होता. तो माणूस तीच पिशवी घेऊन तांगडेच्या समोर यावा आणि तांगडे ती पिशवी घेऊन घरी पोहोचला. तांगडेला शकुला भेटायचं होत, असा चान्स सोडणार आहे का तो? तिचं नाव घेतलं तरी लाजतो. पण शकू जे काही बोलली ना त्याला, तांगडे खूप घाबरलाय. मला नाही वाटत तो पुन्हा येण्याची हिंमत करेल. पण जय, काका तांगडे समोर आले असते तर? अरे काकू सुद्धा नव्हत्या सगळं सांभाळून घ्यायला. आणि जेव्हा बहिणींनी परत बेल वाजवली ना, मला तर वाटलं होतं की तांगडेच आलाय. पण मजा आली ना वहिनीची काल. जय, मला ना भीती वाटते रे. तू ह्याचा विचार कर की वहिनींनी काकांचा राग अण्णांवर काढला तर? अण्णा एकटे पडलेत रे तिथे. कधी कधी तर मला अशी भीती वाटते की हा असा एकटेपणा आपल्या आयुष्यात आला तर. ए आदिती, काही झालं तरी मी आपल्या आयुष्यात अशी वेळ येऊ देणार नाही. काळजी करू नकोस. यार, वहिनी फोन का नाही उचलत आहे. एरवी बडबड करत असते. आत्ता आठवण आली का? आत्ता वेळ मिळाला का फोन करायला? चौथा मिस्ड कॉल आहे मगासपासून, फोनच उचलत नाही. का पॅनिक होतोय? चिनूला शाळेत सोडायला गेली असेल. थोड्या वेळाने ट्राय कर फोन. तू म्हणतेस तर करेक्ट. अण्णांना नवीन मोबाईल घेऊन द्यावा लागणार. अदिती, हा तांगडे भूतासारखा मागे लागलाय. जय, आता काय करायचं? काय कारण द्यायचं त्याला? मला तर काही सुचत नाहीये. हॅलो, हा आकडे बळीत मी. हा ठेव ठेव फोन. जय, बोल ना पटकन, काय करायचंय आपण आता? जय, तो इथेच येतोय, बोल ना लवकर. मॅडम तुम्ही हो लाईन द्या, मध्ये कशाला घुसतात? मागे उभे राहा, आम्ही काय वेळे आहोत काय? मच्छी मार्केट आहे का इथे? दंगा करताय? यांच्या सोबत आहे मी. मॅडम, तुमच्या सोबत कोणी आहे का? माझ्या सोबत इथे नाही. इथे कोण आलंय ओळखीच माझ्या? नाही, मला असं वाटलं तुम्ही कोणाशी तरी बोलत होतात म्हणून. काकांची तब्येत बरी आहे ना? बरी आहे ना?
माझं घर रिडेव्हलपमेंटला गेलंय ना, तर माझा एक मित्र राहतो इथं, तो म्हणला ये माझ्याकडे राहायला, मी आलो. मॅडम आपण ना असं रोज सोबत ऑफिसला जात जाऊ एकत्र, मी तुमच्या घरी पण चक्कर टाकेन ना. मॅडम तुम्हाला काका किती येतो? म्हणजे इथं एक, गिरगावला एक, दोन दोन, मला चार आहेत. तुम्हाला सांगतो एक पण धड नाही. माझ्या तीर्थरूपासकट सगळे एकाच माळ्याचे मणी, म्हणून तर मी शिपाई झालो. नाहीतर ना असं अविनाश सरांसारखं ऑफिस टाकून बसलो असतो. बस काय की नाही अजून? आपण काय ऑफिसला लवकर पोहोचणार नाही बहुतेक. हो अगं आई, नाही ऐक, लाल गोळी घ्यायची जेवल्यानंतर, लाल. हा नाही अगं, बाकीची औषधं आता घ्यायची नाहीयेत, ती रात्री घ्यायची आहेत. हा घाई गडबड करू नकोस ग आई. हा मी करते पुन्हा फोन तुला आठवण करून द्यायला. हा बर आई, जेवल्यानंतर लाल रंगाची गोळी घ्यायची आहे. हा ठेवू फोन. बर काय झालं ग? काही नाही ग, आईचे औषधच काढून ठेवायचे विसरले, दगदग होते ग. मी तरी एकटीनं कुठ कुठ आणि काय काय लक्षात ठेवायचं. कशाला इतकं मनाला लावून घेते अग? एकटे राहणारे आपणच आहोत का? जगात कितीतरी माणसं एकटी राहतात आणि एकटे पण मस्त एन्जॉय सुद्धा करतात. आपण मानू त्यात सुख असत. म्हणजे बघ ना, संसार थाटला तर एक दुखणं आणि नाही थाटला तर दुसरं. आणि तू एकटी कुठे आहेस? आई आहे की तुझ्या बरोबर? किती दिवस? तिचे वय झालंय ग आता. ती काय आज आहे उद्या नाही. उत्तम, मला ना तिची खूप सवय झाली अग. हो म्हणजे घरी गेल्यावर ती समोर दिसली नाही ना की जीव कावरा बावरा होतो माझा. मी तिला सांगूनच ठेवले बाई ग, मी यायच्या वेळेत घरी थांबत जा, नंतर मी आल्यानंतर काय कुठं राऊंड मारायला जायचं ते जात जा. आई गेल्यानंतर काय होईल ग माझ? कल्पनाच करवत नाहीये मला. हा म्हणजे मी आजारी पडल्यावर माझे विचारपूस करणं, माझी काळजी घेणं सगळं कोण करेल ग? सगळंच अंगावर पडत ग माझ्या एकटीच्याच. कंटाळा आलाय मला या दगदगीचा. तर सांगते, साधी कॉफी प्यावीशी वाटली ना तरी ती स्वतः उठून करावी लागते, त्याशिवाय मिळत नाही. अगं मग मी आणू का कॉफी? अगं नको उत्तमा. कॉफी टायमिंग,
अगदी अचूक ओळखलं त्या नंदिनीच्या मनातलं. तिला आता कॉफीच हवी होती. काय ग, आता इतकी वर्ष एकत्र काम करतोय म्हटल्यानंतर इतक तर ओळखता यायलाच हवं ना, नाही का? आई कशी? बरी आहे. थोडा अशक्तपणा वाढत चाललाय, पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे नाचणीचं सत्व सुरू केलंय आता. हो काय, बरं वाटतं ना. तब्येतीचं काय कमी जास्त होतच असत. चालायचं. असं कोणीतरी हवं आपल्या आयुष्यात, आपलं मन ओळखणार, आपली काळजी घेणार. काय म्हणालीस? हा,